जय शिवराय सर्वांना. मी प्रशांत गातकर, मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आता आलो सिंधुदुर्गात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग किल्ल्यावर आलो आहे. किल्ल्यातून आतमध्ये जायला आता आम्ही एंट्री करतो आहे. पूर्ण जांभ्या दगडातच हा किल्ला आहे. आतमध्ये जातो आहे, जवळजवळ आतमध्ये पोचलोच आहे आम्ही. आणि आतमध्ये पोचल्याच्या नंतरच एक समोरच मारुतीचं मंदिर आहे, आणि मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. विजयदुर्ग किल्ल्यातून आतमध्ये गेल्याच्या नंतर विजयदुर्ग ग्रामपंचायतचे लोक भेटतील. ते पर पर्सन 5 रुपये फी आकारतात एंट्री फी, आणि ती देऊन आम्ही आता पुढे चाललो आहे. वर्ष 2 वर्षापूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता विजयदुर्ग किल्ल्याची एक बाजू बुरुज पडल्याचा. त्या बुरुजाचं काम एकदम युद्धपातळीवर चालू आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवर आहे. सुमारे 17 एकर ह्या जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्याच्या 3 तटबंदी आहेत, त्यास चिलकत असेही म्हणतात. त्याच्या तिन्ही बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यावर 2 भुयारी मार्गे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. हे दोन्ही भुयारी मार्ग एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा किल्ल्याच्या पश्चिमेकडे तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्वी कसं होतं, ह्या दरवाजे एकच टायमिंग असेल. सध्या सुरू होऊन गेला 6 वाजले की दरवाजा बंद. का तुम्हाला कसं रायगड हिरकन दूध विकणारी गवळ्यान जे आपल्या बाळासाठी तरबंदीतून असा दरवाजा असायचा. समजा सर हा दरवाजा पूर्ण नसला की नाही, का उजव्या छोट्याजी ओपन झाला दिंडी चौकर मग दिसतोय तो. आता हत्ती धडके म्हणे म्हणून खेळ होते टोका दिलेला आहे बघा. ती टक्कर मार मस्त खेळ लागायला पाहिजे. वती इमारत्या नगारखाना आहे सर, मोठा एक टोल नगारा वाजवायचा. मी समजा शत्रूंनी जर अचानक आणला गेला सैनिकांना सावध करायचं. आणि हे 2 साल जेवढ्या सिक्युरिटी बघ, दरवाजाची 80 वर्षे झाली तरी बघायला भेटतो. माहिती काय दरवाजे अजून आहे, कारण आपण म्हणतो जुने ते सोनं का नवीन मध्ये व्हॅल्यू राहत नाही बघा. या तुम्ही दगड दाखवतो, दगडात चटका बसू शकतो. ही पोलीस चौकी होती आउटपोस्ट, तुम्हाला गावात येते पोलीस स्टँड लागल्या बघा 1-1.5 किलोमीटरवरती. आणि त्यासमोर एक गिरिरी आमशी मंदिर आहे बघा, डोंगरात पडलेलं मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. का त्याचा इतिहास मी तुम्हाला इकडे सांगणार. हे ड्रेनेज सिस्टीम पाणी जाण्यासाठी खालती तुम्हाला चर लागला ना, हे सर्व किल्ल्यात पाणी खाडी मध्ये जाते बघा. नाव विजयदुर्ग किल्ला, उंची 100, प्रकार जलदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी, ठिकाण सिंधुदुर्ग देवगड महाराष्ट्र, जवळचे गाव विजयदुर्ग, सध्याची अवस्था व्यवस्थित, स्थापना 1193. जय भवानी माता प्रसन्न. पूर्ण पाषाणात मूर्ती आहे. नेमकी कधीची आहे आणि काय आहे ते आम्हाला पण नाही माहिती. भवानी मंदिराच्या इकडून आता आम्ही पुढे आलोय. पुढे एक जवळच तोफ आहे, आपण तोफ बघू. ही किल्ल्यावर असलेली तोफ आहे, पण उलट्या दिशेला लावले, आत्ता लावलेली असेल ते. किल्ल्याच्या दोन तटबंदी आहेत, एक किल्ल्याला लागून आणि एक समुद्राला खाली आहे. आता इकडे जंगल खूप वाढलं आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामणी नंतर आदिलशहाच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1964 ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आगरे आणि त्यांचे पुत्र संभाजी आगरे व तुळ तलोजी आगरे यांच्या ताब्यात हा किल्ला
1756 होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्यांनी 13 फेब्रुवारी 1756 रोजी तलोजी आग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. 1664 ते 1818 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या अंमलात होता. नंतर हा किल्ला इंग्रजांनी त्यांच्या ताब्यात घेतला. विजयदुर्ग हा किल्ला मुंबईपासून 485 किमी अंतरावर आहे, तर पुण्यापासून 455 किमी अंतरावर आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग किल्ल्यावर जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. विजयदुर्ग जिंकण्याचा म्हणजे त्यावर तोफांचा भडीमार करून मगच किल्ल्यावर चढाई करायची. त्या अनुषंगाने युद्धनौका किल्ल्याजवळ नेण्याचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून तिन्ही युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असलेली जाडजूड भिंत. ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली. किल्ल्याच्या शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओटीच्या वेळीवर पाण्यावर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जाच, गलबते वगैरे या भिंतीवर सहज एजा करत होती, कारण त्यांची तळ उलते आणि सपाट होते. याच्या विरुद्ध इंग्रजांची जहाजे निमुळती आणि खोल असतात. म्हणूनच पश्चात्यांनी जहाजं गडाजवळ या भिंतीत धडकून ती बुडून जात. या समुद्राच्या तळाशी असणारे भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला. Thank you.
वेंकट बुरुज। गाडी मध्ये आहे का? नाही। आपल्या पाठी आपण बघू शकता एक हॉटेल विजयदुर्ग कडून आहे। कमीत कमी विजयदुर्ग फोर्ट पासून 8 ते 9 किलोमीटरच्या जवळपास आहे। हॉटेलची क्वालिटी, हॉटेलचं ॲटमॉस्फिअर खूप चांगलं आहे। तुम्ही इथं फक्त थाली सिस्टम घेऊ शकता, व्हेज नॉनव्हेज, आणि तुम्ही काही अजून तुमचं एक्सपेक्टेशन असतील तर तुम्ही त्यात पण यात ट्राय करू शकता। खाण्याची क्वालिटी अप्रतिम आहे। तुम्ही एकदा या विजयदुर्ग हॉटेलजवळ, एकदा ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला खाणं कसं वाटलं। धन्यवाद।